पाथर्डी येथे आगामी पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा व्हाईट हाऊसच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष हिंदकुमार औटी हे उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष हिंदकुमार औटी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजीव राजळे, दगडू पाटील बडे, आमदार मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, दिनकरराव पालवे, कर्जतचे नगराध्यक्ष व पाथर्डीचे प्रभारी नामदेव राहुल अशोक गर्जे, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शहराध्यक्ष अजय भंडारी, नगरसेविका मंगल गोकाटे, डॉक्टर मृत्युंजय गर्जे, नगरसेवक अरुण मुंडे, रवी आरोळे, सोमनाथ खेडकर, आश्राजी टकले, मुकुंद गर्जे, बाबा राजगुरू, मनसेचे शहराध्यक्ष प्रवीण राजगुरू, नगरसेवक प्रमोद भांडकर, नंदकुमार शेळके, रामनाथ बंग, रमेश गोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मागील काळामध्ये शहर विकासासाठी नामदार माननीय पंकजाताई मुंडे, पालकमंत्री नामदार शिंदे आदींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. मधल्या काळामध्ये काहीसा समन्वयाचा अभाव झाल्याने विकास कामात काहीसे अडथळे आले होते. आता मात्र सर्वच एकदिलाने कामाला लागल्याने पुढील काळामध्ये निधीची कुठलीही कमतरता राहणार नाही. तरी कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक निवडून येण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच कोणावरही अन्याय होणार नाही असे मत यावेळी राजीव राजळे यांनी व्यक्त केले. तर आमदार मोनिका राजळे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. गेल्या 5 वर्षाचा नगरपालिकेचा असेल किंवा 2 वर्षापूर्वीचा आमदारकीच्या निवडणुकीचा कार्यकाल असेल, येणारा कोट्यावधीचा निधी पंकजताई आणि आपले पालकमंत्री यांच्या सहाय्याने जे विकास कामं आपल्या शहरामध्ये आणि संपूर्ण शेवगाव आणि पाथर्डी मतदारसंघामध्ये सांगितलं, परंतु काम करत असताना अतिशय आपल्या शहराचा बारीकपूर्ण अभ्यास करून प्रत्येक समाजाला असेल, प्रत्येक वर्गाला असेल, त्यात तरुण असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व समाज असेल, ह्या सर्व समाजाला घेऊन प्रत्येक समाजाला कुठंतरी एक न्याय देण्याचे, विकास कामाचा निधी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. आणि भविष्यात आपल्याला आपल्या पालिकेच्या दृष्टीने एक चांगलं काम करायचं असेल, येणारा जो 7.5-8 कोटीचा आपला निधी या ठिकाणी अखर्चित राहिलेला आहे, ते सगळं कामं अंतिम टप्प्यात असल्यामुळे त्या आता निश्चितच आपल्याला कामं पूर्ण झाल्यावर ते आपल्या शहराचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदल. केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता आहे. मी स्वतः पालकमंत्री आहे, आमदार खासदारही भाजपाचे आहेत, त्यामुळे निधीची कुठलीही अडचण येणार नाही. आपण विकासाच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलू असे प्रतिपादन पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री नामदार राम शिंदे यांनी केले. मोठा निधी पाथर्डी शहरासाठी उपलब्ध करून आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते, भूमिगत गटारी, वीज आदी कामांच्या माध्यमातून शहराला स्मार्ट सिटी बनवू, तसेच शहरातील सर्व समाज घटकाला न्याय मिळेल यासाठी निश्चित प्रयत्न करू. तरी येथील कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षाच्या उमेदवारांचे काम करून जनतेतून नगराध्यक्ष व इतर नगरसेवकांना आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे देखील ते यावेळी म्हणाले. शेवटी लोकांना सत्तेत आल्याशिवाय आणि सत्तेतले आपल्याला निधीच्या माध्यमातून, विकासाच्या कामाच्या माध्यमातून, नियोजनाच्या माध्यमातून, जसं गोर, गरीब, दलित, वंचित सगळ्या घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मुख्य शहर असेल की उपनगर असेल, गल्ली बोळात असेल की मेन रस्त्यावर असेल, अशा सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका भविष्य काळामध्ये आपल्याला करावी लागेल. आरोग्याच्या सगळ्या सवलती द्याव्या लागतील, शिक्षणाच्या सवलती द्याव्या लागतील. आणि मग अशा पद्धतीने जर अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर राजामौंनी सांगितलं की हे जलनिसरण्याचं काम करायचं जे गटर योजना आहे ते आपल्या गावामध्ये कुठंही कसल्याही पद्धतीमध्ये पाणी साचलं नाही पाहिजे. आणि हे पाणी जर साचलं तर त्याच्यातून संसर्गजन्य रोग होतात. आणि म्हणून 2 मीटर डायमीटरचं व्यासाची एक पाईपलाईन सगळ्या पाथर्डीचं पाणी एकत्रित करून आपण बाहेर नदीमध्ये सोडू, त्याच्यावरती प्रक्रिया करू आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या शहराचा चेहरा मोहरा बदलू. निश्चितपणे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्या ज्या योजना असतील त्या पाथर्डी शहरामध्ये अग्रक्रमाने राबवण्यासाठी मी त्यासाठी विशेष लक्ष घालीन या निमित्तानं मी आपणाला सांगू इच्छितो. वास्तविक पाहता या पहिल्याच दिवशी आपण ही 21 तारखेला आज बैठक करतोय. ही बैठक करत असताना मला वाटतं दुसऱ्या कोणत्या पक्षाचं काय नियोजन नाही यापेक्षा संपूर्ण कार्यकर्त्यांनी एक दलाने, एक विचाराने याच्याशी आपण मनोदय व्यक्त करत असतानाच काम करण्याची आवश्यकता आहे. तर या कार्यक्रमाचे आभार भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमोल गर्जे यांनी मानले. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुचिता कुलकर्णी, SP24 तास, पाथर्डी.